विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. मी माझ्या भावासाठी माझा जीव देऊ शकते आणि तो माझ्यासाठी जीव देऊ शकतो असे काँग्रेसचे नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज म्हटलं आहे. भाऊ बहिणींमध्ये संघर्ष असल्याच्या भाषणाच्या आरोपाला उत्तर देताना प्रियंका गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात मतभेद सुरू असल्याचं म्हटलं होतं. त्यावर उत्तर देत आमच्यात मतभेद कुठे आहे असा सवाल त्यांनी केला आहे. पुणे महापालिकेत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर मागील आठवड्यात शिवसैनिकांकडून हल्ला झाल्यानंतर काल त्यांच्या जागेवर भाजपाकडून सोमय्या यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मोळीक यांच्या नेतृत्वात या जंगी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यासाठी महापालिकेच्या आवारात मोठ्या संख्येने भाजपचे नेते कार्यकर्ते जमले होते. दरम्यान यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील करण्यात आली. या प्रकरणी भाजपच्या शहराध्यक्षांसह 300 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याच्या मागणी वाढत असताना या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेनेचे नेत्यांच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केलेली असल्याचे समोर आल्याने आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. हा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. फक्त सोशल मीडिया मनोरंजन क्षेत्रच नव्हे तर आता राजकारणातही पुष्पा फीवर सुरू आहे. पुष्पा या दक्षिणाती चित्रपटाच्या विविध डायलॉगचा वापर राजकारणात व्हायला सुरुवात झाली आहे. देशभरातल्या निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अनेकदा पुष्पाचे डायलॉग्स ऐकू येत आहेत. संजय राऊत, चित्रा वाघ ते अगदी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सुद्धा पुष्पातल्या प्रसिद्ध डायलॉगचा वापर केला आहे. आता बीडच्या आमदारांनीही हा डायलॉग वापरत हवा केली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्युत प्रवाहाची केबल तुटून गोठ्यावर पडल्याने 32 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूरमधल्या केतूर 2 येथे घडली आहे. ही घटना सकाळी पहाटे 5 सुमारास घडली आहे. केतूर 2 येथील तात्याराम कोकणे यांच्या शेळ्या या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्या आहेत. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढच्या बातम्या. हा संपूर्ण आठवडा हिजाब प्रकरणामुळे चांगला चर्चेत राहिलाय. मुस्लिम मुलींना हिजाब घालून शाळेत प्रवेश देण्यात यावा की येऊ नये यावरून हा वाद सुरू होता. यावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान या संदर्भात खासदार असुद्दीन ओवैसी यांनी रविवारी मोठं वक्तव्य केलंय. हिजाब घातलेली मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान होईल असं ओवैसी म्हणाले आहेत. भविष्यात इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी 12वीचे आणि सीईटीचे 50-50% मार्क ग्राह्य धरावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. यासोबतच केंद्रीय शाळांच्या अभ्यासक्रमात 2 ते 3 वेळेसच परीक्षा घेतल्या जातात. आपल्याकडे पण अशाच पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी विचार सुरू असल्याचं सामंत यांनी सांगितलंय. आकर्षक व्याजदराने आमिष दाखवून अनेक लोकांना 2 कोटींचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फरार असलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने पालघर येथून अटक केली आहे. पंकज फुलझेले असं या आरोपीचं नाव आहे. पंकज फुलझेले याने चंद्रपूर शहरात 2015 साली एक कंपनी स्थापन करून लोकांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवले होते. काही वर्ष परतावा दिल्यावर हा आरोपी 2019 साली फरार झाला होता. जोशी भविष्य सांगायचे, पाटील कधीपासून सांगू लागले अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला लगावलाय. पुण्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की आतापर्यंत जोशी भविष्य सांगत होते, पाटील कधीपासून भविष्य सांगू लागले. चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्च रोजी राज्यातील महाविकास आघाडी सरकार नक्की पडणार असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरच मंत्री छगन भुजबळ यांनी हा टोला लगावलाय.
भारतीय रेल्वेच्या नव्या धोरणानुसार प्रवाशांचा प्रतिसाद कमी आल्यानं कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेससह कोल्हापूर मनगुरू कोल्हापूर विंदर कोल्हापूर सोलापूर मिरज हुंबळी लिंक एक्सप्रेस मिरज पंढरपूर सुपरफास्ट या एक्सप्रेस कायमस्वरूपी रद्द झाल्या आहेत. तर कोल्हापूर पुणे मिरज हुंबळी मिरज परळी मिरज कॅसल रॉक या 5 पॅसेंजर गाड्या एक्सप्रेस म्हणून धावणार आहेत. तर या बातम्यांसह येथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.